फक्त हा साधा सोपा उपाय करा, फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व ऍसिडिटी, गॅस, करपट ढेकर येणे यासारख्या समस्यांपासून सुटका करून पोटदुखीच्या समस्या देखील पूर्णपणे बऱ्या करा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी पोट स्वच्छ न होणे, अपचन, पोटांचे विकार, पोटात वारंवार गॅस होणे, ऍसिडिटी होणे किंवा करपट ढेकर येणे यासारख्या समस्या जर होत असतील तर यावर खूपच सुंदर आणि घरगुती अगदी साधा सोपा सर्वांना करता येणारा असा नॅचरल रामबाण उपाय घेऊन आले आहे। या समस्या जर झाल्या तर यामुळे पोट स्वच्छ होत नाही आणि जर आपले पोट स्वच्छ नसेल तर आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत आहोत, म्हणूनच असे आपल्या बरोबर होऊ नये। यासाठी अपचनासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच या समस्या अगदी सहजतेने निघून जातील व यामुळे आरोग्य देखील टिकून राहील। तर यासाठी एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे, एक चमचा भरून जिरे थोडेसे बारीक करून घ्या। हे थोडेसे कुटून घेतले की याचा सुगंध देखील छान सुटतो आणि अर्क देखील छान निघतो। हे कुटून घेतलेले जिरे यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे। जिऱ्यामध्ये देखील मिनरल्स, फायबर्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मॅग्नीज, आयरन, कॅल्शियम, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक व व्हिटॅमिन सी तसेच व्हिटॅमिन के व केरोटीन ही तत्व भरपूर प्रमाणात असतात। जिऱ्याचा जो काढा आहे तो आपल्या शरीरातील नको असलेले घटक बाहेर फेकण्याचे काम करतो व यामुळे पचन व्यवस्थित होऊन पोटदुखीच्या काही समस्या असतील तर त्या देखील निघून जातात। हे बघा, हे छान उकळून तयार झाले आहे। हे गाळून घ्यायचे आहे। जिऱ्याचा अर्क यामध्ये छान उतरला गेला आहे, यामुळे याचा रंग देखील बदलला आहे आणि यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू देखील आपल्या शरीराला खूप गुणकारी आणि फायदेशीर ठरतो, कारण लिंबू हे पोटांचे विकार बरे करतो, तसेच अपचन हे देखील निघून जाण्यास यामुळे मदत होते। आणि येथे मी काळे मीठ घेतले आहे। काळे मीठ आपल्या चवीनुसार किंवा दोन चुटकी यामध्ये टाका। यासाठी तुम्ही सेंद्रिय मिठाचा देखील वापर करू शकता, परंतु जे घरचे रोजचे मीठ आहे त्याचा वापर येथे करू नये। आणि हे छान मिक्स करून घ्या व ज्या व्यक्तींना ऍसिडिटीचा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे गरम असतानाच घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे। ज्यावेळेस तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत आहे त्यावेळेस देखील तुम्ही हे घेऊ शकतात, याने लगेचच तुम्हाला आराम मिळेल। किंवा कायमच तुम्हाला हा त्रास होत असेल तर रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी हा काढा तयार करून घ्या, दररोज रात्री पीत चला। यामुळे 3-4 दिवसातच तुम्हाला लगेचच याचा फायदा जाणवेल। आणि जास्त त्रास असेल तर हा उपाय 15 दिवस करा। 15 दिवसात किती भयंकर ऍसिडिटीचा त्रास असेल तर तो निघून जाण्यास मदत होते, परंतु ज्यावेळेस तुम्हाला हवे आहे त्यावेळेस तयार करून मग याचा वापर करा। एकाच वेळेस जास्त काढा तयार करून ठेवू नका। मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।